ग्रामीण क्षेत्र के प्राथमिक स्कूलों में छात्रों की संख्या बढ़ाने, उन्हें उचित दर्जे का शिक्षण मिलने और पालकों की जन जागृति करने हेतु मऊदा पंचायत समिति गट शिक्षण अधिकारी आशा गनवीर के मार्गदर्शन में तालुका के सभी स्कूलों में शाला पूर्व मेलावे का आयोजन किया गया। इस मेलावे में भारी संख्या में पालकों ने हिस्सा लिया। ग्राम धानला में आयोजित इस मेलावे में ग्राम धानला के सरपंच अजय हारोड़े, मनीष मते, किशोर निर्वाण, केंद्र प्रमुख राजू अम्बिलकर, मुख्य अध्यापक रविन्द्र चावट, मच्छिंद्र अम्बाड़े ने मार्गदर्शन किया। आज अपन प्राथमिक शाळा धानला येथे शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित केलेला आहे। यामध्ये आमच्या गावचे सन्माननीय उपसरपंच साहेब अजयजी हारोडे सर, त्याचप्रमाणे संपूर्ण पालक वर्ग उपस्थित आहेत। त्या मेळाव्यामध्ये आम्ही 7 स्टॉल लावलेले आहे। शारीरिक विकास, भाषा विकास, सामाजिक विकास आणि वेगवेगळे खेळाचे साहित्य ते आम्ही विद्यार्थ्यांकडून आणि पालकाकडून त्या कृती करून घेत आहोत। आणि या मेळाव्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पहिलं पाऊल हे पुस्तकं दिलेले आहेत। पहिल्या पाऊल पुस्तकामध्ये आम्ही 8 आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांकडून या पहिल्या पाऊलच्या संपूर्ण कृती पूर्ण करून घेणार आहोत। आणि याकरिता आम्ही संशोधक नेमलेले आहेत। या संशोधकामध्ये संशोधक आहेत, काही गावातील सुशिक्षित व्यक्ती आहेत। आणि ह्या क्रिया त्या संशोधकामार्फत पालक आपल्या पाल्याकडून करून घेईल। आणि यामध्ये जे आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत, बुधवारला आम्ही त्या पालकांच्या सभा घेणार आहोत। आणि त्या सभेमध्ये जे काही त्रुट्या आहे त्या विद्यार्थ्यांच्या आम्ही शंका समाधान या पालक सभेमध्ये करणार आहोत। आणि यामध्ये आम्ही आमच्या शाळेत 49 दाखलपात्र विद्यार्थी होते, आज आम्ही मेळाव्याच्या दिवशी 26 विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश दिलेला आहे। आणि उर्वरित विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं शिक्षकांना त्या पाल्यांच्या भेटी घेऊन आमची पटवणीचं 100% लक्ष आहे, येत्या 2-4 दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत। धन्यवाद। शाळा पूर्व तयारी मेळाव्यानिमित्त या ठिकाणी आज इथं मी उपस्थित झालो। आणि या ठिकाणी जवळपास गावातील 26 पालकांनी आपल्या पाल्याची या ठिकाणी शाळा म्हणजे दाखल केलेला आहे। आणि या शाळेची जी पटसंख्येचं उद्दिष्ट आहे ते 100% होण्याच्या दृष्टीनं आम्ही या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। आणि गावात कोणीही शाळाबाह्य विद्यार्थी राहू नये त्या दृष्टीनं शाळेतील शिक्षकांनी आणि पालकांना सूचना करण्यात आल्या आहे। आणि मला खात्री आहे की या गावातील कोणत्याही शाळेत जो दाखल होऊ शकते असा विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही। आणि या गावातील 100% पट संख्या वर्ग पहिलीची होईल करिता शाळेने आणि गावातील पदाधिकारी व पालकांनी सहयोग करण्याचं आश्वासन दिलेलं आहे।